जात प्रमाणपत्र मिळालं नसेल तरीही मराठा समाजाला एम पी एस सीच्या परीक्षेत आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे नमस्कार बंधूंनो आपणास माहीत आहे महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाला यस ई बी सी या प्रवर्गाअंतर्गत सोळा टक्के आरक्षण राज्य सरकारने जाहीर केलं आहे मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानंतर हे आरक्षण मराठा समाजाला राज्यात मिळालं आहे त्यामुळे साहजिकच मराठा बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सतरा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दोन हजार एकोणावीसच्या यम पी एस सीच्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेत या आरक्षणाचा लाभ मराठा विद्यार्थ्यांना घेता येणार आहे जे विद्यार्थी पूर्वीपासूनच या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत मात्र त्यांना मराठा असल्यामुळे ओपन या प्रवर्गातून ही परीक्षा द्यावी लागत होती मात्र यम पी एस सीने आता मराठा अंतर्गत त्यांची वेबसाईट अपडेट केली आहे या अगोदर मराठा समाजाला ओपन या प्रवर्गातून परीक्षा अर्ज भरावा लागत होता मात्र आता एम पी एस सीच्या वेबसाईटवर ज्या विद्यार्थ्यांनी आधीच प्रोफाईल तयार केली आहे त्यांना त्या ते प्रोफाईलमध्ये जाऊन जात प्रवर्ग ओपनचा ई एस बी सी करता येणार आहे मात्र आधी जातीचा प्रवर्ग एकदा टाकल्यानंतर बदलल्याची मुभा एम पी एस सीच्या साईटवर नव्हती पण हा बदल आता एम पी एस सीने केलेला असून मराठा बांधवांना आपला प्रवर्ग ओपनचा ई एस ई बी सी करता येणार आहे महत्त्वाचं म्हणजे फक्त मराठा विद्यार्थ्यांसाठीच ही मुभा असणार आहे इतर विद्यार्थ्यांना मात्र एकदा नोंदवलेला जातीचा प्रवर्ग बदलता येणार नाही यावेळेस पहिल्यांदाच मराठा समाजाला या, या परीक्षेच्या शुल्कामध्ये सुद्धा सवलत घेता येणार आहे त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अजून यस ई बी सी प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र मिळालं नसेल तरीही तुम्ही हा बदल करू शकता व पुढे सदर प्रमाणपत्र मिळून माहिती अपडेट करू शकता तसं पत्रकच यम पी एस सीने जारी केलं आहे त्यामुळे यंदा होणाऱ्या यम पी एस सीच्या परीक्षेत तुम्हाला या आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी चिंता करण्याची गरज नाही आपणास ही माहिती आवडली असेल तर ही माहिती जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमचं चॅनल अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्याकडून अशा माहिती नियमित मिळवण्याकरता बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद